गेल्याच आठवड्यामध्ये लेट्सअपनं समाज कल्याण विभागातला 36 कोटी रुपयांचे पुस्तक खरेदी घोटाळा जो आहे तो समोर आणला होता. तशाच पद्धतीने दुसरा घोटाळा जो आहे तो समाज कल्याण विभागातच आणि त्याच योजनेअंतर्गत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत दुसरा घोटाळा आणि तो देखील पुस्तक खरेदी घोटाळा जो आहे तो समोर येताना दिसतो आहे. साधारणतः 32 कोटी रुपयांची ही पुस्तकं खरेदी करण्यात येणार होती. यामध्ये जे आश्रमशाळा आहेत शाळा आहेत आणि त्याचबरोबर सफाई कामगारांची मुलं आहेत त्यांची शाळा आहे त्यांचे वसतिगृह आहे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची जी मासिकं आहेत ती मासिकं आणि स्पर्धा परीक्षेची पुस्तकं खरेदी करण्यासाठीची निविदा काढण्यात आली होती. साधारणतः निविदा ही काढली जाते जुलै महिन्यामध्ये ही 20 जुलैला निविदा जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती. पण खऱ्या अर्थानं जे टेंडर दिलं गेलं ते साधारणतः 19 ऑक्टोबरला या ठिकाणी हे टेंडर जे आहे ते देण्यात आलं. या टेंडरची अट इतकी मोठी होती साधारणतः ऑर्डर देण्यापूर्वीच 90% रक्कम जी आहे ती पुस्तक जे पुरवठादार आहेत ते पुस्तक पुरवठादारांना या ठिकाणी देणं बंधनकारक करण्यात आलं होतं. म्हणजे 36 कोटी रुपयांची पुस्तकं जी आहेत ती साधारणतः 32 कोटी रुपये जे आहेत ते आधीच पुरवठादाराला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थानं पुरवठादाराला ही आधी रक्कम दिली गेली साधारणतः 19 तारखेला ऑर्डर या देण्यात आली आणि 18 तारखेलाच पुरवठादाराला 32 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे पुस्तकं आली नाही आणि त्याच्यापूर्वीच हा 32 कोटींचा निधी देण्यात आला. यावेळी पुस्तक जी आहे ती मासिकं कुठली मासिकं घेण्यात येणार आहे पुस्तकं कुठली घेतली जाणार आहे स्पर्धा परीक्षांचे विषय काय आहेत हा कुठलीही माहिती जी आहे ती जे आपण जिल्हा स्तरावर किंवा शाळेच्या स्तरावर कोणालाही याची माहिती देण्यात आली नाही. फक्त पुस्तक खरेदी या ठिकाणी करण्याचं सांगण्यात आलं होतं. 45 दिवसात ही पुस्तक खरेदी करून त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ही देणे अपेक्षित होतं किंवा त्या शाळेमध्ये किंवा त्या वसतिगृहामध्ये देणं अपेक्षित होते. पण आता जवळपास 55 दिवस लोटले गेले तरी देखील ही पुस्तकं जी आहेत ती अजूनपर्यंत पोचलेली नाहीत. त्यामुळे जेव्हा लेट्सअपने हा घोटाळा उघडला त्याचवेळी हा देखील घोटाळा उघडकीस आला होता. स्थानिक स्तरावर जेव्हा जिल्हा लेवलला या पुस्तकांची रक्कम जी आहे ती पुन्हा सोलापूर विभागाला द्यायची असं जेव्हा आदेश आले तर नक्की कुठली पुस्तकं आहेत काय आहे याची माहिती जी आहे ती कोणाला नसल्यामुळे या पुस्तकांचं बिल अदा कसं करायचं हा देखील मोठा प्रश्न होता. आणि हा घोटाळ्याला त्याच ठिकाणी वाचा फुटली जेव्हा लेट्सअपने पहिला घोटाळा बाहेर काढला तेव्हा दुसऱ्या घोटाळ्याचे देखील संपूर्ण माहिती जी आहे ती समोर आली आहे. आता अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो पुस्तक खरेदी घोटाळा समोर आला त्याच धर्तीवर हा देखील पुस्तक घोटाळा समोर येतो की काय ही भीती समाज कल्याण विभागाला होती. आणि समाज कल्याण विभागाने तातडीने एक जी आर काढून जी 32 कोटी रुपये ज्या पुरवठादाराला देण्यात आलेले आहेत ती रक्कम जी आहे ती थांबवण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आणि ही पुस्तक खरेदी जी ती थांबवण्याचे आदेश देखील या ठिकाणी दिले. पण खऱ्या अर्थानं पुस्तक खरेदी थांबून या ठिकाणी उपयोग होणार नाही. ज्या पद्धतीनं जो 32 कोटी रुपयांचा आवाडाव्या किमतीने 36 कोटींचा आवाडाव्या किमतीने पुस्तक खरेदी करणारा निर्णय असेल त्याचबरोबर 32 कोटी रुपये ॲडव्हान्स देऊन 55 दिवस झाले तरी पुस्तक या ठिकाणी पुरवली जात नसतील तर नक्की पुस्तकं गेली कुठे. हा असा 32 आणि 36 कोटी जवळपास 60 कोटी रुपयांचा जो घोटाळा आहे या घोटाळ्याला जबाबदार असलेले पुण्याचे समाज कल्याण आयुक्त प्रशांत ननावरे यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा समाज कल्याण विभाग आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयामध्ये जर एवढा मोठा घोळ होत असेल किंवा मुख्यमंत्री कारभार बघत असलेल्या विभागातच जर एखादा अधिकारी जवळपास 60 कोटी रुपयांचे थेट पुस्तक खरेदी घोटाळा करत असेल तर नक्कीच या अधिकाऱ्याला कोण वाचवतं आहे या अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही या अधिकाऱ्याची चौकशी का झाली नाही नुसती स्थगिती दिली गेली या अधिकाऱ्याला रजेवर का पाठवण्यात आलं नाही या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो व्हायला हवा. जर पुस्तकं खरेदी घोटाळा समोर येतो आहे त्याच्या संदर्भातला आदेश निघतात मग ज्या व्यक्तीने हे पुस्तक खरेदीचे आदेश काढलेत त्या व्यक्तीला कुठलीही कारवाई का केली जात नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. नक्कीच कुठेतरी या अधिकाऱ्याला पाठीशी घातला जात आहे का त्याला वाचवलं जात आहे का तो कोणाच्या संबंधित आहे का किंवा त्याला ही पुस्तक खरेदी करायला कोणी सांगितलेले आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या वाचकांच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात.